नमस्कार, मी विवेक साळुंके. आपण बघत आहात प्रबंधभूमी. आजची महत्वाची बातमी. दावडी येथे प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेअंतर्गत छत्रपती राजाराम महाराज उद्योजकता व कौशल्य विकास योजनेचे प्रशिक्षण शिबिर दावडी येथे संपन्न झाले. संघटित व्हा, शेती करा हा नारा घेऊन सुरू झालेले अभियानाचे प्रशिक्षण शिबिर दाबाडी येथे वाणी मंगल कार्यालयात सलग 3 दिवस घेण्यात आले. माहिती, मार्गदर्शन, कला प्रदर्शन, संगीत, खेळ, मनोरंजन आदींचा समावेश करीत प्रशिक्षण पार पडले. प्रोत्साहन व सबलीकरणासाठी शेतकऱ्यांच्या गट शेतीस चालना देणे ही राज्य पुरस्कृत योजना शासनाने हाती घेतली आहे. या योजनेअंतर्गत लाभ मिळणाऱ्या किमान 20 शेतकरी गटांच्या माध्यमातून किमान 100 एकर क्षेत्रावर शेतकरी गटामार्फत विविध कृषी व कृषी उपक्रम प्रकल्प स्वरूपात राबवले जाणार असल्याची संपूर्ण माहिती तसेच योजनेच्या अटी शर्ती या सर्व संदर्भात शेतकऱ्यांना माहिती देण्यात आली. शेतकऱ्याची उत्पादकता वाढली पाहिजे, शेतकऱ्याची इन्कम वाढली पाहिजे, या दृष्टीनं ही योजना एक अत्यंत महत्वाकांक्षी योजना आहे. या योजनेच्या अंतर्गत 2000 शेतकरी उत्पादक कंपन्या या देखील आपण त्याकडे तयार करणार आहोत. शेतकऱ्याच्या मुलांना माती किन असल, वेदरच्या क्लायमेटच्या बाबतीमध्ये माहिती असल आणि या इतर सर्व गोष्टींना घेऊन तो एक तंत्र जी टेक्नॉलॉजी त्याच्या शेतीमध्ये कशी वापरत आहे याची माहिती त्याला या कार्यक्रमाच्या माध्यमातून मिळणार आहे. केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेअंतर्गत छत्रपती राजाराम महाराज उद्योजकता व कौशल्य विकास अभियान राबवण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास संस्थेच्या अंतर्गत हे प्रशिक्षण देण्यात येईल. सिनॅक्सिस लर्निंग आणि पॅलेडियम या संस्था हा प्रशिक्षण कार्यक्रम प्रत्यक्षात राबवणार आहे. महाराष्ट्रातील सुमारे 3 लाख शेतकऱ्यांना मंडळ पातळीवर कौशल्य प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश तयार करणं हा आहे. या गटशेती प्रवर्तक कार्यक्रमांसाठी प्रत्येक महसूल मंडळातून 150 शेतकऱ्यांची निवड करण्यात येणार आहे. ही निवड राष्ट्रीय कृषी कौशल्य विकास परिषदेच्या नियमानुसार केली जाईल. राज्यातील 1873 महसूल मंडळांमधून 2,82,000 शेतकऱ्यांना प्रशिक्षण दिलं जाईल. हे प्रशिक्षण पूर्णपणे मोफत असणार आहे. यात 3 दिवसांचा परिसंवाद आणि 8 आठवड्यांचा जोड कार्यक्रम प्रात्यक्षिक अनुभवासाठी असणार आहे. प्रशिक्षण यशस्वीरित्या त्याचा पहिला टप्पा मराठवाडा आणि विदर्भात सुरू झाला आहे. याच टप्प्यात नागपूर, वर्धा, चंद्रपूर 3 दिवसांचं तर त्यानंतरच्या टप्प्यात 8 आठवड्यांचा जोड कार्यक्रम गाव पातळीवर राबवला जाणार आहे. 10 फेब्रुवारीपर्यंत 200 मंडळांमध्ये प्रशिक्षण देण्याचं काम सुरू झालं आहे. वर्धा 30, नांदेडच्या 37. कंठा शेतकरी म्हणजे कमी क्षेत्र असेल, त्याने फरक केलेलं असेल, एखाद्या ठिकाणी त्याने हळद काढली असेल, एका ठिकाणी त्याने चांगलं असं काहीतरी विशिष्ट उत्पादन घेतलं असेल आणि चांगला असा नफा कमवलेला असेल, अशा अनेक उदाहरणं या प्रशिक्षकांना आपल्याला देता येतील. आणि प्रशिक्षणाचं माध्यमच ते आहे की आपल्याकडं देण्याचे झटकून शासनाच्या अनेक स्कीमांचा लाभ आपल्याला कसा घेता येईल, अनेक अनुभव आपल्याला कसे शेअर करता येतील या अनुषंगाने शासकीय प्रतिनिधी आपल्याला प्रशिक्षण या ठिकाणी देणार आहे. प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना नाशिक जिल्हा. आपल्या जिल्ह्यामध्ये प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेअंतर्गत छत्रपती राजाराम महाराज कौशल्य विकास योजनेअंतर्गत आपल्या जिल्ह्यामध्ये सगळीकडे 3 दिवसाचं प्रशिक्षण चालू आहे. या प्रशिक्षणाअंतर्गत शेतकऱ्यांनी गटशेती कशी करावी, गटशेती शेतकरी गट स्थापन करून त्यानंतर त्या गटांचं शेतकरी उत्पादक कंपनी कसं रूपांतर करावं याबद्दलचं सर्व प्रकारचं मार्गदर्शन या योजनेअंतर्गत आता लाभणार आहे. या योजनेतून शेतकऱ्यांना अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास महामंडळाकडून बिनव्याजी कर्जाचा पुरवठा होणार आहे. आणि या प्रशिक्षणादरम्यान
आणि नंतर ब्रिज प्रोग्राम केल्यानंतर व परीक्षा उत्तीर्ण असेसमेंटची जी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर शेतकऱ्याला जे प्रमाणपत्र देतील त्या प्रमाणपत्राचा लाभ शेतकऱ्यांना विविध शासकीय योजनांसाठी त्याचा लाभ त्याला घेण्यात येईल. म्हणजे ज्याही काही शासकीय योजना इथून पुढे शेतकऱ्याला मिळतील त्या सर्व शासकीय योजनेमध्ये त्याला प्राधान्य देण्यात येईल, त्याचं नाव आग्रहित ठेवण्यात येईल आणि त्याला शासकीय सर्व योजनांचा पुरेपूर फायदा मिळावा याची सर्व प्रकारची दक्षता शासन या प्रमाणपत्राच्या आधारे शेतकऱ्यांना देणार आहे. या 3 दिवसाच्या प्रशिक्षणामध्ये शेतकऱ्यांना पीक काढणीचं तंत्रज्ञान, काढणीपश्चात तंत्रज्ञान, पीक संरक्षण आणि कंपनी कशी स्थापन करू याबद्दल सर्व मार्गदर्शन त्यांना मिळणार आहे. शासनाचा असा मानस आहे की शेतकऱ्यांनी आता स्वशेती न करता एकत्रित शेती करावी, गटशेती करावी आणि गटशेती करून आपला जो खर्च आहे तो खर्च कमी करावा आणि जेणेकरून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त उत्पादन, खर्च कमी झाल्याने उत्पादन वाढेल असा शासनाचा मानस आहे. आणि गटशेती करून एकत्रितपणे शेती केल्याने जे काही सर्व उत्पादक कंपनीमध्ये त्यांना जो लाभ मिळेल तो लाभ त्यांना मिळवा, शासकीय योजनांचा लाभ मिळेल. नंतर विदेशवारी, परदेशवारी या सर्व ज्या काही शासकीय योजना असतील त्यांना त्याच्यात त्यांना लाभ मिळेल असा शासनाचा मानस आहे. आज दाभाडी गावामध्ये प्रशिक्षण सुरू झालेलं आहे आणि हे प्रशिक्षण पंतप्रधान विकास कौशल्य तसंच छत्रपती राजाराम महाराज उद्योजकता व कौशल्य विकास अभियान अंतर्गत महाराष्ट्र कृषी कौशल्य विकास म्हणजे शेतकऱ्यांचा खऱ्या अर्थी शेतकरी पारंपरिक जी शेती करत होती ती पारंपरिक शेती करण्यापेक्षा कौशल्य विकासाअंतर्गत शेती केली पाहिजे, शेतीमध्ये कौशल्य दाखवलं पाहिजे, गट शेती तयार केली पाहिजे आणि गट शेती तयार करून गटामार्फत कमीत कमी 11 लोक जमून सुरुवात केली पाहिजे. जसं बचत गटाच्या महिलांनी जसं बचत गट तयार करून ज्या पद्धतीने जे काम करतात तशा पद्धतीने शेतकऱ्यांसुद्धा गट शेतीद्वारे जर काम केलं तर निश्चितच शेतकऱ्यांना 2 पैसे चांगले मिळू शकतील. तसंच त्याचबरोबर शेतकऱ्यांची शेतकरी उत्पादक संस्था स्थापन केली पाहिजे आणि ती उत्पादक संस्था जर स्थापन केली तर त्याद्वारे आपल्याला प्री कुलिंग कोल्ड स्टोरेजला सुद्धा 100% सबसिडी मिळणार आहे. नुकतीच मोहाडी येथे नाशिक जवळ मोहाडी म्हणून गाव आहे तिथं विलास शिंदे यांनी शेतकरी उत्पादक संस्था स्थापन केली आणि त्यांचं काम अतिशय मोठ्या प्रमाणात चालू आहे. त्यांनी कोणतेही फ्रूट्सवर प्रक्रिया करून आणि ते परदेशात पाठवतात, काही मुंबईला म्हणजे डोमेस्टिक मार्केटला पाठवतात, त्याच्यामुळे शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीने पैसा मिळतो आणि गट शेतीमुळे तो सर्वच शेतकऱ्यांना मिळत असतो. म्हणून लोकांनी अशा पद्धतीने गट शेती केली पाहिजे असं खास करून मी आता भाषणामध्येही सांगितलं. आग्रहस्तव की माझी विनंती की आपण गट शेती तयार करावी आणि शासनाच्या आता नवीन नवीन योजना येत आहेत, नवीन नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग हा शेतकऱ्यांना होईल अशा पद्धतीने त्या योजना चालू केलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात 100%, 60%, 80% अशा सबसिड्या ठेवलेल्या आहेत आणि या सबसिड्यामधून शेतकऱ्याला हे करता येऊ शकेल. कारण शेतकऱ्याजवळ पैसा नाही, सतत दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे शेतकरी हा हवालदिल झालेला आहे. म्हणून शासनाचं सहकार्य राहिल्यावर नक्कीच शेतकरी या पद्धतीने करेल. आणि आजचा जो कार्यक्रम ठेवला आहे कृषी विभागाचे सर्व अधिकारी होते, महसूलचे अधिकारी होते आणि सर्व प्रगतीशील शेतकरी होते, त्याच्यामुळे अतिशय चांगल्या पद्धतीने कार्यक्रम हा झालेला आहे. आज दाभाडी या ठिकाणी जो पंतप्रधान कौशल्य विकास योजना या अंतर्गत शेतकऱ्यांसाठी जी कार्यशाळा सुरू झाली त्या कार्यशाळेसाठी माझ्या भारतीय जनता पार्टी जिल्हा अध्यक्ष या वतीने आणि अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाचा महाराष्ट्राचा संचालक या नात्याने मी या कार्यशाळेला शुभेच्छा दिल्या. जो हा शासनाने जो कार्यक्रम सुरू केला आहे मुख्यमंत्री साहेबांनी आणि मोदी साहेबांनी कृषी विभागामार्फत की वेगवेगळं प्रशिक्षण शेतकऱ्यांना देणं, जसं किमान कौशल्य विद्यार्थ्यांना, ITI विद्यार्थ्यांना, पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांना सगळ्यांना दिलं जात आहे, तर शेतकऱ्यांसाठी सुद्धा हा किमान कौशल्याचा कार्यक्रम सुरू केलेला आहे. ज्यात शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त शेतकऱ्यांचे गट तयार केले पाहिजे यासाठी या 3 दिवस या ठिकाणी हे प्रशिक्षण चालणार आहे, त्यांना मार्गदर्शन होणार आहे आणि ते तो शेतकऱ्यांचा गट झाल्यानंतर त्यांना कृषी विभागामार्फत, महाराष्ट्र शासनामार्फत वेगवेगळं मदत त्या ठिकाणी केली जाणार आहे, काही अनुदान त्या ठिकाणी दिलं जाणार आहे प्रोत्साहनपर आणि आदर्श शेतकरी, आदर्श गट तयार करून त्या ठिकाणी पोस्ट पॅकेज सारखं असेल, कोल्ड स्टोरेज असेल किंवा ज्या काही शासनाच्या योजना आहेत त्या योजना चांगल्या मोठ्या प्रमाणात अनुदान देऊन उभं केलं जाणार आहे. शेतकरी सक्षम उभा राहायला पाहिजे, स्वतःच्या पायावर उभा राहायला पाहिजे आणि आधुनिक काळात
जे काही तंत्रज्ञान जे सुरू झालेले त्याचा त्याला माहिती मिळाली पाहिजे आणि त्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे त्याने शेती केली पाहिजे अशा पद्धतीने हे प्रशिक्षण 3 दिवस चालणार आहे. मी मुख्यमंत्री साहेबांचा आभार मानतो की त्यांनी असा कार्यक्रम कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांसाठी कौशल्य विकास योजना सुरू केली आणि त्यांना प्रशिक्षण दिलं जात. याच प्रकारच्या बातम्या पुढेही आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा प्रबंधकवी चॅनल सबस्क्राईब करा आणि या बातमीला जास्तीत जास्त शेअर करा.